अभिनेता विवेक सांगळेच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. भाग्य दिले तुम्हाला, फेम अभिनेता विवेक सांगळे याच्या घरी सुद्धा बाप्पाचं स्वागत जल्लोषात झालंय. त्याच्या बालपणीच्या आठवणी त्याने जय महाराष्ट्र सोबत शेअर केल्या आहेत, पाहुयात. आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता विवेक सांगळे आहे. भाग्य दिले तू मला ही सिरियल त्याची आज सध्या सुरू आहे. काय सांगशील विवेक, या वर्षीच्या गणेशोत्सवाची काय धम्माल आहे? या वर्षी गेले 2 वर्ष जे काही करता आलं नाहीये ती सगळी कसर या वर्षी भरून काढतोय. खूप मस्त. मी खूप पर्यावरण वगैरे या सगळ्या गोष्टी जपणारा आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं बाप्पाची मूर्ती आहे ती शाडूच्या मातेची मूर्ती आहे. बेसिकली या सगळ्या गोष्टी आहेत, हे जे फ्लावर्स आहेत आर्टिफिशियल, हे वॉशेबल आहेत, हे तुम्ही कित्येक वर्ष यूज करू शकता. हे लगेच फेकून द्यायची वगैरे काही गरज नाही आहे. कुठलीही गोष्ट अशी नाही आहे, थर्माकॉलचा यूज केला नाही आहे, काही केलेलं नाही आहे. बाप्पाचे जे मूर्तीचा कलर आहे तो सुद्धा नॅचरल कलर्स यूज केले आहेत. सो मला त्या गोष्टीचं समाधान आहे की मी कुठे जाऊन झाडं तर आत्ता लावू शकत नाही आहे पटापट कुठे, पण मी काही ना काही खारीचा वाटा पर्यावरण सहसा तोल सांभाळण्यासाठी तो उचलतोय. तर बाप्पा हा नेहमीच त्याच्या भक्ताला गुंतवून ठेवतो आणि सर्व काही विसरायला लावतो. अशा पद्धतीची बाप्पाची ही माया आहे आणि बाप्पाची ही कृपा आहे. तर अशा पद्धतीने सेलिब्रिटी सुद्धा गणपती आपल्या घरी साजरे करत आहेत. तुम्ही सुद्धा नक्कीच करत असणार आनंदाने उत्साहाने, अशी अपेक्षा करते. आणि इथेच थांबते. कॅमेरा पर्सन महेंद्र जोयल सह नुपूर पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.